काय चाललंय म्हणता रोज वेगवेगळ्या ठिकाणी जेवायला बसता काय असं तुम्हाला विचार पडत असून एकाच्या घरी नाही जात पण एकदा ही सजीवती एकदा शेड मध्ये कसं जिथं भाजी आणि चपातीच हे असेल तिथं जेवायचं मस्त घेतील त्या मांजरेला चपात टाकावी आणि आज आमच्यात काय मेनू केलाय छान पैकी भरलेलं वांग आणि चपाती परत नी फरसाना असं छान पैकी ताट वाढून घेतलंय अश्विनी तिकडे फरसाना खाते अश्विनी चपाती खा चपाती घेते ना फरसाण्याने नुसते भूक लागन तुला चपाती खा जावी काय झालं बाहेर पाणी मोटर चालू केली मग टाकीत पाणी लावले मग पाणी मोकळ्यात खाली जात ना मग म्हणलं टाकी भरली का बघून यावं परत मांजर घरात होती ती ओरडत होती परत तिला बाहेर काढली घरातलं आणि म्हणलं आता जेवण करावं 12 वाजल्या रवा 12 चा रात्र टायमिंग माणसं म्हणते दुसरं काय सांगते का नाही काय सांगा आपण आता जेवायला बसली सकाळ धरून व्लॉग मध्ये तर बघताय तुम्ही काम उठल्यापासून गुरांचं झाडून काढ स्वयंपाक कर धुणं धुऊ भांडी घास पाणी भर पोरांना शाळेत लाव डबं भरून ही कर ती कर सारखं चालूच असतं एका बाईचं काय काम असतं होय आणि जी नोकरीला जाते तीच तीच गो म्हणजे जी घर राहते तिची तीच गो सगळ्या तीच बोंब आहे प्रत्येकाची आणि मग जायचं जसं त्यांना तर किती त्रास आहे त्या मुलींना तर आमचं तरी कसं आम्ही जात नाही कुठं कामा धंद्याला म्हणून तरी बरं आहे घरीच आहे कावा का उरकाना पण त्यांना लवकर उरकून जावं लागतं हाय का नाही आणि असं जेवण चाललंय छानपैकी आणि हे काय आज पण आलं नाही बहुतेक आज संध्याकाळ पण घरी येते आलं कावा येतात काय माहिती फोन सुद्धा नाही केला आमच्या ह्यांनी फोनच लागत नाही रेंजच नसते तिकडं नेमकं कुठल्या देशात गेल्यात काय म्हणून तिथं रेंजच नाही देशात नाही गेली तापवल्याला गेले तर घाटाच्या खाली असेल तर रेंज नसती घाटाच्या वर गेल्या रेंज बघू घरी आल्यावर विचारू आता कुठलं कारनामं करून आलेत ती बाय बाय सगळ्यांना या जेवण करायला